ऐतिहासिक पैठण येथील शालीवाहन नगरीतील हजारो वर्षांपूर्वीच्या इतिहासाच्या राजकीय घडामोडींचा सा, साक्षीदार असलेल्या केंद्र सरकारच्या ताब्यातील अठ्ठावीस एकर मध्ये बाभळीच्या झाडा झोडपांमध्ये बंदिस्त असलेली पालथी नगरी पर्यटकांसाठी मुक्त करण्यात यावी अशी मागणी इतिहासप्रेमींनी केली आहे पाहुयात केंद्र सरकारच्या मालकीच्या येथील ही पालथीनगर गेल्या अनेक वर्षापासून उपद्रवकारक हानिकारक आणि त्रासदायक वेढ्या भाभरीने व्यापली आहे त्यामुळे ऐतिहासिक वास्तू तथा स्थळे पर्यटकांना पाहता येत नसल्यामुळे पर्यटकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे भारतात पैठण येथील पालथी नगर एक ऐतिहासिक प्राचीन ठेवा असल्यामुळे तो परिसर पर्यटकांना पुन्हा आकर्षित ठरावा अशा पद्धतीने विकसित करणे गरजेचे आहे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे केंद्रीय अर्थमंत्री डॉक्टर भागवत कराड पालकमंत्री संदीपान भुमरे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे विभागीय आयुक्ता मधुकर राव अर्दड जिल्हा अधिकारी अस्तिकुमार पांडिया केंद्र सरकारच्या पुरातत्व मराठवाडा विभागीय कार्यालयाने आणि राज्य पुरातत्व मराठवाडा कार्यालयाने पुढाकार घ्यावा अशी मागणी इतिहासप्रेमींनी केली आहे गौतम बनकर एन न्यूज पैठण